उभ्या भीती या रोगामध्ये रुग्णाला पाण्याची भीती वाटते व मज्जा मार्फत याचा विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतो व रुग्ण मृत्यू पावतो। त्याच्यानंतर आहे असंसर्गजन्य रोग। पहिला रोग आहे कर्करोग। कर्करोग त्याला आपण इंग्रजीमध्ये कॅन्सर सुद्धा म्हणतो। पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे हा रोग होतो। याची कारणे अति प्रमाणात तंबाखू गुटखा मद्य यांचे सेवन करणं, फास्ट फूड खाणं, याच्यामुळे जंक फूड खाणं, याच्यामुळे कर्करोगाची कर्करोग होण्याची खूप शक्यता असते। त्याच्यानंतर त्याचे जे लक्षण आहे कर्करोग होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे दीर्घकालीन खोकला, त्यानंतर आवाज घोगरा होणे, त्यानंतर भिडताना त्रास होणे, अशा प्रकारचे कर्करोगाचे लक्षणं असतात। त्यानंतर पुढचा रोग आहे मधुमेह। मधुमेहाला आपण डायबिटीस असं म्हणतो। या रोगामध्ये शर्करेचं प्रमाण वाढतं व शर्करा नियंत्रित करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जो इन्सुलिन नावाचा द्रव स्रवतो त्याचं प्रमाण कमी होतो। इन्सुलिनचं स्रवण कमी होणे म्हणजे आपल्या रक्तातील शर्करा वाढणे याला मधुमेह असे म्हणतात। मधुमेहाचे जे कारण आहेत ते पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता, त्यानंतर लठ्ठपणा, या कारणांमुळे शक्यतो मधुमेह होतो।